नमस्कार, मी शेफ सिद्धार्थ काळे तुमचं स्वागत करतो तुमच्या फेवरेट कुकिंग शो वरती. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे दोन मस्तपैकी छान रेसिपीज. ते आहे दहीचे कबाब आणि दुसरी आहे पपयाची खीर. तर परत पहिले आपण बघूया दहीचे कबाब. तर दहीच्या कबाबसाठी लागणारं साहित्य म्हणजे पनीर, मैदा, बेसन, दही, चक्का, थोडंसं कॉर्नफ्लॉर, चिरलेला लसूण, चिरलेली हिरवी मिरची, धण्याची पूड, लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि मीठ. तर सर्वात पहिलं आपण हे पनीर घेऊया आणि याला छोट्या क्यूब्समध्ये कापून त्याच्यानंतर आपण या पनीरला आधी मॅश करून घेऊया. सर्वात पहिलं तुम्ही बघू शकता हे पनीर एकदम सॉफ्ट आहे. पनीर हे खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनसाठी. आपल्या मीलमध्ये पनीर असणं खूप गरजेचं आहे आणि हे आपल्याला असं माहिती आहे पनीर दुधाचं बनतं आणि दूध हे एक न्यूट्रिशन म्हणून आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पनीर मस्तपैकी मॅश झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा चक्का ॲड करूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया पनीर बरोबर. तर तुम्ही बघू शकता आपलं पनीर आणि चक्का मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता वेळ आहे ह्याच्यामध्ये थोडी सीझनिंग करायची. सर्वात पहिलं आपण थोड्या हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला एक अर्धा चमचा, चिरलेलं लसूण जवळजवळ एक चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, धण्याची पूड जवळजवळ एक चमचा आणि त्या सर्व साहित्याला आपण मिक्स करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही हे मिक्स कराल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा हे प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे मिक्सर मसाल्यांबरोबर, कारण ते जे मसाले असतात ते मुळापर्यंत गेले पाहिजेत पनीर आणि चक्क्याबरोबर. आणि आपण ह्याच्यामध्ये चक्का ऍड केलेला आहे म्हणजे हंकड, तर त्यामुळे जे हंकडची टेस्ट आहे ती छान येईल या मसाल्यांबरोबर. ते बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ एक चमचा मैदा ऍड करतोय आणि परत ह्याला आपण मिक्स करतोय. मैदा हे बाइंडिंग एक एजंट आहे जे आपल्या कबाबला बाइंड करायला हेल्प करेल. तर आपला कबाबचं जे मिक्सचर आहे ते मस्तपैकी बाइंड झालेलं आहे. आपण आता या मिक्सरला थंड करायला ठेवून देऊया फ्रीजमध्ये. जोपर्यंत आपले मिक्सर थंड होईल तोपर्यंत आपण फ्राय करण्यासाठी बॅटर बनवून घेऊया. बॅटर बनवण्यासाठी साहित्य लागणार म्हणजे बेसन, मैदा, जवळजवळ आपण 100 ग्राम बेसन घेतलेलं आहे आणि जवळ 100 ग्राम मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर ऍड करूया, 2 चमचे कॉर्नफ्लोअर ऍड केलेले आहे आपण ह्याच्यामध्ये. आणि आधी ह्याला नुसतं असंच मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. ह्याला परत एकदा नीट मिक्स करून घेऊया. आता वेळ आहे पाणी टाकायची. माझ्याकडे इकडे थंड पाणी आहे जे आपण वापरणार आहोत. या बॅटरला नीट मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये साधं पाणी वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता.
आपण थंड पाणी एवढ्यासाठी वापरतो कारण आपले जे कबाबला जेव्हा फ्राय करताना जो क्रिस्पी टेक्स्चर येतो ना, ते थंड पाणी चा रोल खूप इम्पॉर्टंट आहे, ते क्रिस्पी टेक्स्चर द्यायला हेल्प करते. आपण थोडस अजून पाणी टाकूया याच्यामध्ये. तर आपलं हे बॅटर इकडे रेडी झालेलं आहे. आता आपण आपलं मिक्सर बाहेर काढूया, जे थंड झालं असेल ते. ओ व्हेरी गुड, आपलं मिक्सर तुम्ही बघू शकता मस्तपैकी घट्ट झालेलं आहे, एकदम तयार. आपण याला 2 मिनिटं जरा बाहेर ठेवूया रूम टेम्परेचर वरती. तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया फ्राय करण्यासाठी. आपण हे तेल आपल्या कबाबला डीप फ्राय करण्यासाठी केलेलं आहे. आता जोपर्यंत आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण याचे कबाब बनवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले गोळे हे बनत आलेत. आणि पुढची प्रोसिजर म्हणजे आपण ह्याला फ्राय करणार आहोत आपल्या बॅटरमध्ये. आणि हे तुम्ही कधी बनवू शकता दिवसामध्ये, जेव्हा तुम्ही आफ्टरनूनला स्नॅक्समध्ये किंवा लंचमध्ये स्टार्टर म्हणूनही तुम्ही सर्व्ह करू शकता, किंवा डिनरमध्ये पण स्टार्टर म्हणून पण तुम्ही सर्व्ह करू शकता. तुम्ही बघू शकता आपलं हे तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. आता आपण आपले कबाब ह्याच्यामध्ये फ्राय करूया. आपण हे कबाब आता फ्राय करायचे, हे एकदम गोल्डन फ्राय झाले पाहिजेत. तुम्ही बघू शकता आपले कबाब मस्तपैकी फ्राय होत आहेत. आपल्याला गोल्डन फ्राय करायचं आहे आणि हे कबाब क्रिस्पी असले पाहिजेत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी गोल्डन कलर येतोय आपल्या कबाबना. आपले हे दहीचे कबाब आहेत, हे तुम्ही दह्याबरोबर खायला पाहिजेत खरं तर, पण जर कोणाला चटणी बरोबर खायचे असेल तरी चटणी बरोबरही खाऊ शकता. ह्याचा जो वास सुटला एकदम खमंग राहत नाहीये मला. एकदा कधी हे फ्राय होतात आणि कधी मी खातोय असं झालंय. तुम्ही बघू शकता मस्त पैकी गोल्डन फ्राय होत आहेत, हे छान पैकी क्रिस्पी. आणि लहान मुलांना फ्राईड पदार्थ खूप आवडतात आणि हे वन ऑफ द सोर्स ऑफ प्रोटीन आहे पनीर, त्यामुळे हे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता खायला. तुम्ही बघू शकता आपले कबाब मस्तपैकी झाले आहेत. अजून 1-2 मिनिटं आपल्याला अजून फ्राय करायचे आहेत कलर चांगला येण्यासाठी. तुम्ही हे जेव्हा मिक्सर बनवाल पनीरचं, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडते मसाले पण टाकू शकता. जर तुम्हाला कांदा आवडतो टोमॅटो आवडतो तर ते पण तुम्ही चॉप करून टाकू शकता किंवा भाज्या पण टाकू शकता. हे कबाब बेसिकली नॉर्थ इंडियन साईडला स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जातात. जर तुम्ही जाल नॉर्थ साईडला तर हे स्ट्रीट फूड म्हणून सर्व्ह केले जातात. जसं मुंबईसाठी वडापाव आहे तसं नॉर्थ साईडला दहीचे कबाब करून एक स्ट्रीट फूड आहे. किंवा याचा स्ट्रीट फूड चाट पण कधी कधी बनवून सर्व्ह करतात. हो तुम्ही बघू शकता हे कबाब झालेले आहेत आपले तळून. आता याला आपण काढूया. मंडळी आपले कबाब रेडी झालेत. आता आपण याला मस्तपैकी प्रेझेंटेशन करूया. आपल्याकडे टोमॅटो केचप आहे प्रेझेंटेशन करायला. हे थोडंसं केचप मी इथे प्लेटमध्ये पसरवतो.
आपल्याकडे थोडीशी कोथिंबीर आहे, ती एका साईडला आपण ठेवूया आणि या कोथिंबीरीच्या बेसवरती आपण आपले कबाब लावूया। आणि हे दही आपल्या कबाब बरोबर, तुम्ही बघू शकता आपले कबाब रेडी झालेले आहेत। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी बनवून पहा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली। नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया आता, ते म्हणजे पपयाची खीर। तर या खिरीसाठी लागणारे साहित्य म्हणजे पपया, साखर, दूध, बदाम, काजू आणि वेलची। सर्वात पहिलं आपण एक मिक्सर बनवायचं आहे खिरीसाठी, आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं, पूर्णपणे ब्लेंड करायचं आहे मिक्सरमध्ये। या मिक्सर मध्ये आपण आता साखर टाकायची आहे, जवळजवळ एक 3 ते 4 चमचे साखर टाकणार आहोत आपण। थोडस दूध प्रॉपरली ब्लेंड होण्यासाठी, हे झालेलं आहे रेडी, आपण ह्याला बंद करूया आणि ह्याला एकदा मिक्सर मध्ये क्रश करून घेऊया। आता आपण बघू शकता आपले मस्तपैकी मिक्सर रेडी झालेलं आहे, आपण ह्याला उघडूया आता आणि त्याची प्युरी एकदम मस्तपैकी झालेली आहे। आता पुढच्या कृतीसाठी आणि कढई ज्याच्यामध्ये आपण खीर बनवणार आहोत त्याला थोडं गरम करून घेऊया। आपल्याकडे जे शिल्लक दूध आहे ते आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। आता आपण ह्या दुधाला थोडं गरम होऊन देऊया। जसे दूध गरम होते ना आपल्याला ह्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहिलं पाहिजे। पपई हा एक खूप डायजेस्टिव्ह, आपल्या जे स्टमकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे डायजेस्ट करायला आपलं जेवण, आणि जास्त करून लोकांना आवडतो पण पपई, म्हणून आपण फ्रूट ह्याचा एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ करतोय आज, जो आपण डेझर्ट म्हणून आपल्या घरी बनवू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे। म्हणजे तुम्ही घरात फक्त तुम्हाला पपई आणायची आणि दूध, जर तुम्हाला साखर नसेल वापरायची याच्यामध्ये तर तुम्ही मध यूज करू शकता किंवा दुसरं काहीतरी स्वीटनिंग एजंट मार्केटमध्ये भरपूर येतात शुगर फ्री वगैरे, ते यूज करू शकता। आता आपलं हे दूध बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, या गरम दुधामध्ये आपण थोडीशी एक 4 वेलचीच्या पाकळ्या टाकूया। जोपर्यंत आपलं दूध अजून गरम होतंय तोपर्यंत आपल्याकडे इकडे काजू आणि बदाम आहेत, ते आपण जरा चॉप करून घेऊया। नट्स हे खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा आणि न्यूट्रिएंटचा, जे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा तुमच्या जेवणामध्ये असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपण हे ड्राय फ्रुट्स आपल्या खिरीत यूज करणार आहोत। ते खिरीची न्यूट्रिशनल व्हॅल्यू हे खूप वाढवेल आणि आपल्या जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याला पण खूप हेल्प करेल। आपले बदाम झालेत कापून, आपण काजू पण कापूया। आपले काजू आणि बदाम कापून झालेले, आपण ह्यातले थोडेसे काजू आणि बदाम ह्याच्यामध्ये आपल्या खिरीमध्ये टाकूया। तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी बॉईल आलेला आहे एक चांगला। आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ही पपईची पेस्ट जी आपण बनवली होती। ह्याच्यामध्ये आपण पेस्ट एकत्र नाही, एक एक दोन दोन चमचे करून ऍड करणार आहोत।
ह्याला एक ऍड केल्यावरती एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता खीरचा कलर चेंज होत झालाय आपण हे आपली पेस्ट ऍड केल्यावरती. अजून थोडी पेस्ट ऍड करूया. पपया एक हाय फायबर फ्रूट आहे आणि तसं दुधाबरोबर जेव्हा आपण कंझ्युम करतोय त्याचं कॉम्बिनेशन एवढं चांगलं आहे की ते तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला पूर्ण एनर्जी देईल. तुम्ही बघू शकता कलर याचा मस्तपैकी ऑरेंज झालेला आहे. आता अशीच ह्याला एक 3 ते 4 मिनिटं आपण उकळायला ठेवूया. तर तुम्ही आता बघू शकता आपलं हे मिक्सर मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि आटलं पण आहे. आता आपण ह्याला स्ट्रेन करून ह्याचा छेना वेगळा करूया. माझ्याकडे स्ट्रेनर आहे त्याच्यामध्ये मी स्ट्रेन करतोय. ह्याला आपण बघू शकतो मी सगळ्याचं पाणी काढतोय ह्याच्यामधलं. आता आपण हे स्ट्रेन केलेलं मिक्सर जो छेना आहे तो एका बोल मध्ये काढून घेऊया. आता आपण या छेन्याला 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवूया थंड करायला. जोपर्यंत आपला छेना थंड होतोय तोपर्यंत आपण थोडं दूध उकळून घेऊया. या दुधामध्ये आपण थोडी साखर पण टाकणार आहोत. मस्तपैकी साखर वितळली पाहिजे या दुधामध्ये. 1-3 ते 4 मिनिटे लागतील या साखरेला वितळायला. तर मंडळी आपण नेहमी घरी दूध उकळून त्याच्यामध्ये मिक्सर करून आपण खीर बनवतो. तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने खीर बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण छेना बनवलेला आहे आणि आपण त्या छेन्याला थोडं ड्राय करून आपण ह्या दुधामध्ये मिक्स करणार आहोत. आपलं हे दूध गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि दुधाला थोडं साईडमध्ये काढूया. साखर पण छानपैकी याच्यामध्ये वितळली आहे. आपला जो छेना आहे तो आपण घेऊया. हा छेना पण बऱ्यापैकी थंड झालेला आहे. ह्याला आपण थोडं या चॉपिंग बोर्ड वरती काढूया. थोडं याच्यावरती रब करूया. आपल्याला याची कन्सिस्टन्सी एका पावडर सारखी पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण रब करू ते एक पावडर सारखं होईल. त्याचे आपल्याला गोळे नाही बनवायचे. त्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हातानेच त्याला हे कर फिरवायचं आहे. बघू शकता आपला छेना आता सेपरेट सेपरेट व्हायला लागलाय. आपण थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये हा छेना टाकायचा आहे. आता हा छेना आपण ह्याच्यामध्ये टाकूया दुधामध्ये. आणि याला मिक्स करून घेऊया. तर आपली पपईची खीर रेडी झाली आहे. आपण ह्याला बोल मध्ये ट्रान्सफर करूया. आपल्याकडे इकडे पपईच्या थोड्या फोडी आहेत त्या फोडी आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आणि काही ड्रायफ्रुट्स आहेत. ही पपईची खीर खूप सोपी आहे आणि रेडी पण झालेली आहे.
तर आपल्या दोन्ही रेसिपीज रेडी झालेल्या आहेत. एक तर दहीचे कबाब आणि दुसरी पपयाची खीर. तुम्ही घरी बनवून बघा. या दोन्ही रेसिपीज खूप सोप्या आहेत आणि तुम्ही इझिली घरी बनवू शकता. तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा फेसबुक आणि युट्यूबवरती. पुन्हा एकदा भेटू एका नव्या भागात नवी रेसिपी सोबत.